नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यानं उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरात दुबई, श्रीलंका आणि मलेशिया या देशात निर्यातीसाठी आलेला 200 कंटेनर मधील सुमारे 4000 टन कांदा सडू लागलाय. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40% शुल्कवाढ केली आहे, त्यामुळे जेएनपीए बंदरात आलेले कंटेनर सीमाशुल्क विभागाने थांबवलेत. कांदा हा नाशिवंत असल्याने व्यापारी, शेतकरी, निर्यातदार कंपन्यांचे सुमारे 20 कोटींचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं अचानक कांदा निर्यात शुल्क शून्यावरून थेट 40% वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी आणि निर्यातदार अडचणीत आलेत, त्यामुळे कांद्याचे शेकडो कंटेनर बंदराबाहेर निर्यातीच्या प्रतीक्षेत उभे आहेत. त्याचप्रमाणे जेएनपीए बंदरातील अनेक गोदामांत अशा प्रकारचे निर्यातीसाठी आलेल्या कांद्यांनी भरलेले कंटेनर उभे आहेत. या कंटेनरमधील कांदा सडून खराब होण्याच्या मार्गावर असल्यानं शेतकरी, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती निर्यातदार आणि बच्चूभाई अँड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली आहे. तसेच केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शेकडो निर्यातदार आर्थिक संकटात सापडले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.